मुंबई शहरामध्ये जवळजवळ 500 वर गृहनिर्माण संस्था ज्या आहेत कोविडच्या नावाखाली त्यांच्या निवडणुका होत नाहीत, त्यांच्या एजीएम होत नाहीत, त्यांच्या मॅनेजिंग कमिटी होत नाहीत, काही आपापसातल्या विवादामुळे त्या त्या ठिकाणच्या रजिस्ट्रार्सने त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटर्स अपॉइंट केले. ऍडमिनिस्ट्रेटर्सने खरं तर सोसायटीचं काम सुचारूरूपने चाललं पाहिजे किंवा चालवलं पाहिजे, पण लक्षात असं येतं की 500 वर गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव जवळजवळ 2000 कोटीचे मंजूर झाले आणि ते मंजूर करण्यामध्ये महत्वाची भूमिका या ऍडमिनिस्ट्रेटर्सने केली. खरं तर अधिकार तिथल्या नागरिकांचा, राहणारा निवासी धारकांचा आणि त्या मॅनेजिंग कमिटीचा आणि एजीएमचा, तो अधिकार परस्पर ऍडमिनिस्ट्रेटरने बिल्डरांशी संगनमत करून कसा वापरला, बिल्डरांशी साटेलोट ऍडमिनिस्ट्रेटरचं कसं झालं, कोविडच्या नावाखाली एवढा मोठ्या प्रमाणातला स्वतःचा अधिकार काढून घेऊन नागरिकांच्या अधिकारावर मोठे पैसे कसे कमवले जात आहेत, याची सर्वंकष एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, संबंधितांवर दोष दाखल करावा आणि एफआयआर दाखल करावा अशी माझी मागणी आहे.